बालक मित्रांनो, आज आपण आपल्या पहिलीतील विद्यार्थ्यांना एक गोष्ट शिकवणार आहोत, ज्या गोष्टीचे नाव आहे झोपाळा गेला उडू। लहान मूल हे अतिशय संवेदनशील असते, ते आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना असतील, आपल्या नातेवाईकांकडून ऐकलेल्या काही गोष्टी असतील, ते ऐकूनच त्यांच्या ज्ञानात भर पडत असते आणि त्यांचे ज्ञान हे समृद्ध बनत असते। लहान मुलांना गोष्टी ऐकायला फारच आवडतं, ते लहानपणापासूनच प्रत्येकाला आपल्या आजीला म्हणत असतात किंवा आजोबांना म्हणत असतात की आजी मला गोष्ट सांग ना, मग आजी आजोबा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगत असतात। काही हिसाबनीतीतील कथा असतील, काही पंचतंत्रातील कथा असतील किंवा काही चित्रकथासुद्धा त्यांना त्यांच्या घरचे व्यक्ती दाखवत असतात आणि या कथांद्वारे, या गोष्टींद्वारे त्यांचे ज्ञान समृद्ध होत असते। गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांना पशुपक्ष्यांच्या गोष्टी तर खूपच आवडतात, कारण पशुपक्ष्यांनी बोललेले संवाद किंवा त्यांच्या एकमेकांशी झालेल्या चर्चा ह्या ऐकण्यात त्यांना अतिशय आनंद मिळत असतो आणि पशुपक्षी कसे बोलत असतील अशा प्रकारचे ते सुद्धा विचार करायला लागतात। अशाच पद्धतीची झोपाळा गेला उडून ही बेडकांची गोष्ट आज आपण त्यांना शिकवणार आहोत। चला तर मग पाहूया झोपाळा गेला उडून।